बालमित्र मैत्रिणींनो, आपण मागील पाठामध्ये तीन अंकी संख्या या खडूच्या चित्रावरून अंकात आणि अक्षरात कशा लिहायच्या हे पाहिलं. तुम्ही गणित पान नंबर 8 वरचा स्वाध्याय याच्यावरूनच असाच घरी सोडून बघा. आता आजच्या पाठामध्ये आपण तीन अंकी सर्वात लहान संख्या आणि तीन अंकी सर्वात मोठी संख्या या चित्रांच्या सहाय्याने बघणार आहोत. तर आपण पहिल्यांदा सर्वात लहान तीन अंकी संख्या बघणार आहोत. इथं बघा, इथं तुम्हाला एक शतकाचा बटवा दिसतोय. बघा, शतकाचा बटवा किती आहे? एक. म्हणून शतकाच्या घरामध्ये आपण एक लिहिणार. आता दशकाच्या घरात काय लिहायचंय? इथं दशक काही आहे का? तर नाही. म्हणून दशकाच्या घरामध्ये आपण शून्य लिहिणार. आता एककाच्या घरामध्ये आपण इथं एकक काही आहे का? तर नाही. म्हणून एककाच्या घरामध्ये शून्य. आता ही संख्या वाचा. बरोबर, 100. लहानात लहान किंवा सर्वात लहान तीन अंकी संख्या ही 100 आहे. 99 मध्ये आपण जेव्हा एक मिळवतो तेव्हा 100 होतात. 99 ही संख्या दोन अंकी सर्वात मोठी संख्या आहे आणि त्याच्यामध्ये एक मिळवला की तीन अंकी सर्वात लहान संख्या ही 100 तयार होते. बघा, तीन अंकी सर्वात लहान संख्या किती आली? 100. आता तीन अंकी सर्वात मोठी संख्या पाहूयात. इथं बघा, हे किती बटवे दिसत आहेत? मोजूयात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. म्हणून इथं शतकाच्या घरामध्ये आपण किती लिहिणार? 9. अगदी बरोबर. आता दशक आहेत का? आहेत ना. मोजा बरं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. म्हणून दशकाच्या घरात पण किती येणार? तर 9. आता इथं सुट्टे दिसत आहेत तुम्हाला, सुट्टे गोल दिसत आहेत. मग सुट्टे गोल पण मोजूयात. किती आहेत बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. मग सुट्टे किती आले? तर 9. आता ही संख्या वाचा. 9 शतकाच्या घरात आहेत म्हणजे 900 हे एकत्र वाचणार आपण 99. मग 999. तर सर्वात मोठी तीन अंकी संख्या आहे 999. कारण 999 मध्ये जेव्हा आपण एक मिळवतो तेव्हा 1000 ही संख्या होते आणि 1000 ही संख्या 1000 ही संख्या 4 अंकी आहे. म्हणून सर्वात मोठी तीन अंकी संख्या ही 999 होते आणि सर्वात लहान तीन अंकी संख्या ही 100 असते. तर हे नेहमी लक्षात ठेवायचं, सर्वात लहान तीन अंकी संख्या 100, सर्वात मोठी तीन अंकी संख्या 999. आता तुम्ही सुद्धा संख्या वाचन याचा अधिक सराव करा. धन्यवाद.